दोन देशांना आणि महासत्तांना वाटलं की नुसतंच आपण ही अण्वस्त्र मर्यादित करू याची भाषा नको बोलाल आपण पण एकमेकाच्या मान्यतेने कमी कमी करू म्हणून चर्चेच्या पुढच्या फेरीला नाव आहे स्ट्रॅटेजिक आर्म्स रिडक्शन ट्रिटी स्टार्ट असे त्याचं नाव आहे एसटीएआरटी स्टार्ट स्ट्रॅटेजिक आर्म्स रिडक्शन त्याचे पण दोन आहेत ही पहिल्यांदा जुलै एकोणीशे एक्क्याण्णव एक मध्ये चालू झालं तेवढ्यात सोव्हिएट रशियाच कोलमडला पण त्याच्यानंतरचा जो रशिया आणि मग ते कॉन्फेडरेशन ऑफ इंडिपेंडंट स्टेट सी आय एस असं रशियाच्या नेतृत्वाखाली पूर्वीच्या सोव्हिएट रशियातले दहा देश एकत्र आले त्यांच्याशी पुढे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये चर्चा झाल्या उदाहरणार्थ युक्रेन झालं स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र पण त्या युक्रेनमध्ये अण्वस्त्र होती पूर्वीच्या यू एस एस आरची त्याला युक्रेननी आणि सोवियट रश म्हणजे आता रशियाशी चर्चा करून मान्यता दिली, दिली की ही सगळी अण्वस्त्र संपवा तिची जी तांत्रिक क्षमता आहे ती खतम करा युक्रेनमध्ये त्यावेळेला समृद्ध युरेनियम एनरिच्ड युरेनियम की ज्यातून अण्वस्त्र तयार करता येतात तीसुद्धा होती युक्रेननी त्याला मान्यता दिली की ही आंतरराष्ट्रीय ताब्यात घ्या हिच्यावर आंतरराष्ट्रीय देखरेख राहू दे ते करण्याच्या प्रोसेसमध्ये मात्र दीडशे टन समृद्ध युरेनियम गायब आहे अण्वस्त्रांमधनं कळणाऱ्यांना अण्वस्त्रांमधनं कळणाऱ्यांनी तेव्हापासून श्वास रोखून ठेवलेला आहे की हे दीडशे टन गेले कुठे कारण सर्वात मोठा ताण आहे की ह्याचा बाजार चालतो त्याला हवाला रॅकेट त्याला ही पाकिस्तानी बँक होती बँक ऑफ क्रेडिट अँड कॉमर्स इंटरनॅशनल ड्रग्ज आणि नॉर्कॉटिक्स आता संगणकावरचं जे चलन आलं बिटकॉईन म्हणून डिजिटल करन्सी या सगळ्याच्याद्वारे हे सगळे बेकायदेशीर व्यवहार चालतात जर हे दीडशे टन समृद्ध युरेनियम दहशतवाद्यांच्या हातात पडलं तर जगाला तर धोका आहेच पण त्या जगात पहिला धोका अमेरिकेला आहे दुसरा धोका भारताला आहे त्यामुळे असा श्वास रोखलेला आहे की हे दीडशे टन अजूनपर्यंत पत्ताच नाही आहे अजूनपर्यंत त्याचा पत्ताच नाही एकेवेळी लादेंनी जाहीर केलं होतं की आम्हाला मिळालंय अणुबॉम्बचं सगळं विथ विथॉल अणुबॉम्बचं सगळं आम्हाला मिळालेलं आहे असं बिनलादेंनी जाहीर केलं होतं पाकिस्तानचा सगळा अणु कार्यक्रम चोरीचा आहे त्यातला शास्त्रज्ञ म्हणवणारा आंतरराष्ट्रीय चोर म्हणजे अब्दुल कादिर खान त्याचा एक दुसरा सहकारी सुलतान बशीरुद्दीन अहमद हा शास्त्रज्ञच आहे पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमातला शास्त्रज्ञ त्याचा बिनलादेनशी संपर्क होता त्याचे सी आय रिपोर्ट्स आहेत एवढंच नाही नाईन इलेव्हनच्या वेळी बिन बिनलादेननी पण सांगितलं आहे नंतर त्याची कॅसेट आहे म्हणजे हे वदंता वगैरे नाही आहे व्हिडिओ त्याची नंतर प्रसृत झाली आहे त्याच्यात बिन लादेन म्हणतोय की नाईन इलेव्हनची योजना करताना तर आम्ही मूळ विचार केला होता ही विमानं कुठल्या तरी अणुभट्टीवरच नेऊन घालू तो म्हणाला की आम्हाला शास्त्रीयदृष्ट्या आम्हाला खात्री नव्हती की त्यातनं जर अण्वस अणुस्फोटची मालिका चालू झाली आणि ज्याला शास्त्रीय शब्द आहेत चेन रिॲक्शन तर सगळं विश्वच उद्ध्वस्त होईल की काय म्हणून आम्ही त्या अणुभट्ट्यांच्यावर विमान नाही घालायचं असं आम्ही ठरवलं कारण बिन लादेनला विश्व उद्ध्वस्त झालेलं नको आहे सगळं विश्व मुसलमान झालेलं हवं आहे पण त्याच्यासाठी ते विश्व आधी टिकायला तर पाहिजेल ना ते न होणारे उद्ध्वस्त उद्यात पण त्याच्या गणितामध्ये सीसला बहुधा सगळं विश्व उद्ध्वस्तच तर त्याच्यानंतरच तो महादी म्हणून कोणी येणार आहे तो त्याच्यावर रेडिओ ॲक्टिव्हिटीचा परिणाम होतो का नाही माहीत नाही आपल्याला पण तुका म्हणे त्यातल्या त्यात लादेंनी एवढं तरी शहाणपण दाखवलं की ती चार विमानं नाईन इलेव्हनला जेतली तीन त्यांच्या ठरलेल्या उद्दिष्टावर जाऊन धडकली वर्ल्ड ट्रेड सेंटरचा नॉर्थ टॉवर आणि साऊथ टॉवर आणि पेंटॅगॉन चौथं विमान वॉशिंग्टन डी सीच्या दिशेने चाललं होतं कुठे धडकणार आजपर्यंत कोणाला सांगता नाही आहेत पण व्हाईट हाऊस किंवा कॅपिटॉल हिल पण त्या विमानातल्या युनायटेड थर्टी सेवन यू ए थर्टी सेवन असं त्या विमानाचं नाव आहे त्यातल्या प्रवाशांना कळलं आधीच्या तीन विमानांचं काय झालं त्या प्रवाशांनी बंड केलं धडका मारल्या वैमानिक म्हणजे तो हा हो जो अरब दहशतवादी समीर नाव त्याचं शमीर तर त्यांनी त्या कॉकपीटमध्ये घुसून पुन्हा विमान ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला त्या सगळ्या नादात ते विमान वॉशिंग्टन डी सीच्या पश्चिमेला पिट्सबर्ग गावच्या एका शेतात कोसळलं सगळे गेले सदतीस प्रवासी होते सगळे गेले पण निदान ते चौथं विमान त्याच्या मूळ ठरलेल्या टार्जेटवर तर जाऊ शकलं नाही पण बिन लादेंनी त्यावेळेला सांगितलेलं आहे की आमची मूळ योजनाही होती त्याच्यानंतर एक महिन्यात म्हणजे ऑक्टोबर दोन हजार एकमध्ये तर अमेरिकेकडे अशी शंभर टक्के बातमी होती की बिन लादेन प्रणित इस्लामिक दहशतवाद्यांच्या हातात अण्वस्त्रच पडलं आहे आणि ते घेतलेले मॅनहटनमध्ये आलेले आहेत त्याचं शास्त्रीय नाव आहे डर्टी बॉम्ब हा पण दहा किलोटन शक्तीचा डर्टी बॉम्ब तर अणुबॉम्ब आणि डर्टी बॉम्बमध्ये एक जरा सूक्ष्म फरक आहे आहे तो आहे तो भयानकच फरक आहे पण डर्टी बॉम्ब म्हणजे फक्त रेडिओ ॲक्टिव्हिटी रिलीज होते प्रसृत स्फोट नाही होत आणि स्फोट झाला बॉम्ब स्फोट होतो तसा क्रेटर तयार झालं वगैरे नाही आहे पण डर्टी बॉम्ब म्हणजे तो रिलीज करतो हो, आणि तो दहा किलो टन म्हणजे हिरोशिमॉवर टाकला तेवढा आणि आम्ही सी आय एकडे जे अनेक गुप्त बातम्या देणारे असतात त्यातला एक कोड नेम त्याचं ड्रॅगन फायर नावाचा सोर्स आहे ड्रॅगन फायर त्यांनीही कळवलेलं होतं की मिळालेली आहेत आणि ते घेतलेले तिकडं मॅनहट्टनमध्ये येऊन थांबलेत ऑक्टोबर दोन हजार एक आणि अमेरिकेने जंगजंग पछाडलं त्यांना काय ते मॅनहॅट्टनमध्ये कुठे ते गॅमारे शोधण्याची यंत्र असतात मशीन आहे त्यातनं शोध घेता येतो पण त्यांना काय ते सापडलं नाही खरंच एक वेळ अशी आहे की कळून चुकलेलं होतं अमेरिकेने की बहुधा मॅनहटन अख्खं मॅनहटन उवून दिलं जाणार आहे प्रत्यक्षात पुढे काही घडलं नाही कोणाचं म्हणणं आहे की तो फॉल्स अलार्म होता तर कोणाचं म्हणणं आहे की तो आत्मघातकी इस्लामिक दहशतवादी होता की जो समजा तिथे तळघरात आहे त्यांनी ते ट्रिगर करायचं आहे तो भिचकला तरी किंवा काही वदंत आहेत की त्याला ते शेवटच्या क्षणाला त्याला जे काम करायचं होतं तो पण जाणार त्याच्यात पण त्याच्या डोक्यात आलेला विचार आहे की मी काय करायला निघालो आहे आणि ह्यानी लाखो माणसं मरणार आहेत आणि इस्लाम हे सांगतो का म्हणून त्यांनी ते केलं नाही पण ह्याला कशालाही आधार काहीही नाहीत नंतर ह्याच्यावर कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत पण ऑक्टोबर दोन हजार एकमध्ये एके वेळी अमेरिकेनी मान्य केलेलं होतं की बहुधा अख्खं मॅन हटन उडवून दिलं जाणार आहे या नुसत्या कादंबरीतल्या पण शक्यता उरत नाहीत दरवेळी जर थोडं थोडं रेडियम आणलं रेडिओ ॲक्टिव्हिटी असलेलं द्रव्य की जे थोडं आणताना त्याचा परिणाम काही होणार नाही आहे थोडं आणलेलं जरी डिटेक्ट झालं तरी काय अरे ते थोडे सुद्धा असतं असं थोडं असं आणून असेंबल केलं एकत्र एक तर एक छोटा अणुबॉम्ब किंवा डर्टी बॉम्ब करता येईल हे तर आता अख्ख्या दुनियेला माहिती आहे ह्याच्यात काही गुप्त पण नाही ह्याची माहिती इंटरनेटवर ह्याची माहिती आणि अमेरिकेच्या बंदरांच्यामध्ये कोट्यवधी टनावारी माल येतो त्याची प्रचंड कंटेनर्स असतात अख्खा तयार असा एक डर्टी बॉम्ब आणता येणं पण शक्य आहे आणि तुम्ही कितीही टेक्नॉलॉजिकल प्रगती करा त्या मालाचं शंभर टक्के इन्स्पेक्शन अशक्य आहे इतका प्रचंड व्या नाही तर ते जर करायला गेलं तर व्यापारावरच विपरीत परिणाम होणार आहे शक्यच नाही रँडम केलं जातं तपासणी रँडम पाच टक्के ते पाचाचं दहावर करायचं जरी झालं तरी व्यापारावर विपरीत परिणाम होईल म्हणजे दहशतवाद्यांच्या हातात सुद्धा अण्वस्त्र पडू शकतात ही एकदम व्यावहारिक सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि आजचं जग त्यात छायेमध्ये राहत ते होतानाच्या काळात भारताने आपला आण्विक कार्यक्रम तयार केला तो कायम खुला आहे त्यात काही गुप्त नाही काही चोऱ्या माऱ्यांनी नाही स्वातंत्र्य मिळतानाच नेहरूंच्या नेतृत्वाखाली भारताने जाहीर केलं की आम्हाला विज्ञानातलं सगळं आधुनिकातलं आधुनिक हवं आहे म्हणजे त्याच्या आधीच्या हजारभर वर्षातली एक तरी ऐतिहासिक चूक भारताला समजली होती आणि ती दुरुस्त करायची होती ती म्हणजे जग पुढे आहे आम्ही आमच्यातच गुंतून पडलो त्या नादात दरवेळी येणारा शत्रू जास्त प्रबळ शस्त्रास्त्र असलेला आहे कारण त्याचं विज्ञान तंत्रज्ञान जास्ती पुढं गेलं आहे आता हा स्वतंत्र भारत तो ऐतिहासिक धडा शिकेल आपल्याला विज्ञान तंत्रज्ञानातली अत्याधुनिकातली अत्याधुनिक प्रगती पाहिजेल पण सत्तेचाळीस नंतर भारताने जगाला शब्द दिला की आमचा एकतर कार्यक्रम खुला आहे कोणी येऊन तो पहा पारदर्शक आहे तो शांततेसाठीच आहे आणि तो इतका मनापासून शांततेसाठी आहे की आमचा तो आंतरराष्ट्रीय ज्या रीतसर ठरलेल्या यंत्रणा आहेत ॲटॉमिक एनर्जी एजन्सी वगैरे त्यांनी येऊन तो प्रत्यक्ष पाहायला आमची काही हरकत नाही म्हणून आपला अमेरिकेशीसुद्धा करार झाला त्याला तारापोर ट्रीटी असंच नाव आहे अमेरिकेशी करार झाला आणि भारताची पहिली अणुभट्टी मुंबईला ट्रॉम्बे पहिलं नाव ॲटॉमिक रिसर्च सेंटर सहासष्टच्या जानेवारी महिन्यात आपले डॉक्टर होमी भाभा अपघातामध्ये गेले तो अपघात आहे यावर माझा विश्वास नाही म्हणून नंतर नाव मात्र भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर देण्यात आलं ती झालेली पहिली अणुभट्टी तिचं पण नाव अप्सरा अणुबाम बरोबर नाव सुचलं कोणाची तरी सौंदर्यदृष्टी जागी होती पूर्णपणे ती जी अप्सरा अणुभट्टी आहे तिला समृद्ध युरेनियम देणार अमेरिका आणि त्या अणुभट्टीमध्ये जे पाणी लागतं विशिष्ट प्रकारचं हेवी वॉटर हेवी वॉटर पण ते केवळ समुद्रातील नाही ना चालत त्याच्यावर प्रक्रिया करावी लागते ते देणार होतं कॅनडा असा करार होता तर सोळा ऑक्टोबर एकोणीसशे चौसष्टला ला चीननी त्यांची पहिली अणु केली तो भारताला धोक्याचा इशारा आहे कारण आधीच एकोणीसशे बासष्ट घडून गेलो होतं चीननी भारताशी मॅकमोहन रेषा आम्हाला मान्य नाही अख्खा अरुणाचल आमचाच आहे ती मॅकमोहन रेषाचा रेषेचा सात देशांशी संबंध आहे ती एकोणीसशे चौदात आखण्यात आली तो त्यावेळेचं भारतातलं ब्रिटिश सरकार म्हणजे त्याचं घटनात्मक नाव भारत सरकार आणि तिबेटचं सरकार यांच्यातला एकोणीसशे चौदामधला करार आहे तो करताना एकोणीसशे चौदातल्या चीनच्या सरकारने आक्षेप घेतले होते त्याला भारत आणि तिबेटच्या सरकारने मिळून त्याही वेळी उत्तर दिलं होतं की तुमचा काय संबंध नाही तिबेट एक स्वतंत्र सार्वभौम घटक आहे आणि भारत सरकार त्यांच्याशी करार करत आहे तुमचा काही संबंध नाही हलव्याच्या घरावर तुळशीपत्र ठेवणे किंवा क्लेम दावा सांगण्याचं तुम्ही काही कारणच नाही आहे पण चीनने आपला दावा नव्हता सोडला म्हणून जानेवारी एकोणीसशे पन्नास म्हणजे आधी सो अधिक साम्यवादी क्रांती यशस्वी झाल्या झाल्या तिबेटमध्ये सैन्य पाठवलं नेहरूंच्या नेतृत्वाखालच्या भारताने डोळ्याचं पातळ लवाच्यात मान्यच करून टाकलं की तिबेट चीनचा सार्वभौम घटक आहे तिबेटवर चीनचा हक्क आहे हजारो वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा दोन सीमारेषा भिडल्या बऱ्या अर्थ्या त्या मॅकमोहन रेषा जी एकोणीसशे चौदात आखण्यात आली तिचा संबंध सात देशांशी येतो चीननी बाकीच्या सहा देशांशी मान्य केली ती मॅकमोहन रेषा फक्त भारताशी नाही केली आणि आपल्या नकाशांच्यामध्ये हे भारतातले अनेक भाग अक्साई चीन म्हणजे लदाखकरचा आणि अरुणाचल सगळा सगळा दाखवणं चालू केलं तो चीनमध्ये पन्नासचं दशक फार हिंदी चीनी भाईबाईचं होतं धोक्याचे सगळे निशाणे आणि खुणा कळत असून आपण बेसावत राहिलो नेहरू बेसावत राहिले अहिंसेच्यासुद्धा चुकीच्या समजुतीपायी लष्करी तयारीकडे सुद्धा दुर्लक्ष झालं बसायचा तो फटका एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्टला बसला तो स्वतंत्र भारताच्या इतिहासातला अत्यंत अपमानजनक असा मिळालेला आपल्याला फटका आहे त्यातनं भारत शहाणं होण्याचा प्रयत्न करतो आहे तर चौ सोळा ऑक्टोबर एकोणीसशे चौसष्ट म्हणजे आता पंडितजी तर नव्हते पण चीननी पहिला अणुस्फोट केला तेव्हा पंतप्रधान शास्त्रीजी होते असं सांगण्यात येतं की नेहरूंच्या काळात सुद्धा भारताकडे अणुस्फोट कर म्हणजे चाचणी घेता येणे अणु चा अणुस्फोटाची चाचणी ही कुवत तर भारताकडे होती पण जगाला भारताचा शब्द भारता होता आम्ही करणार नाही म्हणून भारताने अणुस्फोट केलेला नव्हता त्याच्यानंतर चौसष्ट सालानंतर सुद्धा होती पण भारताने प्रत्यक्ष अणुस्फोट केला नाही पण भारताला तो धक्का होता म्हणून चौसष्ट सालानंतर पण भारताने आपला आण्विक कार्यक्रम काहीसा वाढवला जाणकार असं सांगतात की ह्या जुलै एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये जो नॉन प्रोलीफरेशन ट्रीटी न्यूक्लिअर नॉन प्रोलीफरेशन ट्रीटी एन पी टी अण्वस्त्र प्रसारबंदीचा करार झाला त्या कराराने त्यावेळी ज्यांच्याकडे अणुविद्या अण्वस्त्र आहेत अशा सहा देशांना एनडब्ल्यू एस हा दर्जा दिला त्यांना नाही ना विचारण्यात आलं की तुमच्याकडे अण्वस्त्र कशी आली आणि तुमचा कार्यक्रम पारदर्शक आहे का, का आणि तुमच्या आण्विक कार्यक्रमाचा जगाला धोका आहे का जब तो धोका प्रत्यक्षात होता ही वस्तुस्थिती आहे भारताने जर एक जुलै एकोणीसशे अडुसष्टच्या आधी अणुचाचणी घेतली असती तर एन पी टी होताना भारताला पण ती मान्यता मिळाली असती आणि ते भारताला शक्य होतं पण आपलं जे शांततावादी धोरण आहे त्यामुळे शक्य असून आपण जुलै एकोणीसशे अडुसष्टपूर्वी पूर्वी अणुचाचणी घेतली नाही आजपर्यंत त्याचे परिणाम मात्र भोगतो ते निश्चित आहे जगातलं भारताचं चित्र बदललं आहे पण अजूनही भारताला कायदेशीर एन डब्ल्यू एस अशी मान्यता नाही न्यूक्ल नॉ ना, न्यूक्लिअर वेपन स्टेट अशी अधिकृत मान्यता अजूनही भारताला नाही म्हणून संघर्ष चालू आहे त्यातनं निदान धडा घेतल्यासारखं अकरा मे चौऱ्याहत्तरला आधी इंदिराजींनी पोखरणला अणुस्फोट म्हणजे चाचणी घेतली म्हणजे तो जगाला दिलेला मेसेज आहे की ओके आमच्याकडे अणु अण्वस्त्रांची तर आहे पण त्यावेळेपर्यंत एन पी टीच्या भाषेत तरी उशीर होऊन चुकलेला होता त्याच्यामुळे एक विचित्र विकृती म्हणतो मी त्याला ही झाली की आता भारताने अणुचाचणी घेतली म्हणजे काहीतरी जागतिक कायद्यातलं चुकीचं केलेलं आहे म्हणून जग एकवटलं अण्वस्त्रधारी जग भारताविरुद्ध एकवटलं त्यांच्या लंडनला मीटिंग झाल्या त्या मे महिन्यातच मे चौऱ्याहत्तर त्याला आधी अनौपचारिक नाव पडलं लंडन क्लब आणि पुढे चौऱ्याहत्तर सालीच त्याचं रूपांतर झालं न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप एन एस जीमध्ये त्याचे पंचेचाळीस सदस्य देश त्यांचं ठरलं की आता जगात कुणालाही जर युरेनियम मुळात लागणार मुळात अणु अणुविद्येचं काही तयार करायचं तरी युरेनियम लागणार त्या युरेनियमच्या आयसोटोप म्हणजे युरेनियम टू थर्टी एट हे नैसर्गिक स्थितीत सापडतो सायक्लोट्रॉन नावाचं मशीन आहे तिच्यात प्रक्रिया करून तीन इलेक्ट्रॉन काढून टाकायचे तर युरेनियम थर्टी फाईव्ह लागणार म्हणजे ती एनरिचमेंट समृद्धीकरणाची प्रक्रिया सगळ्याच्या मुळाशी आधी युरेनियम आहे मग हे न्यूक्लिअर रिॲक्टर तयार करण्याचं तंत्रज्ञान आहे मग त्याची डिलिव्हरी सिस्टीम म्हणजे मिसाईल्स आहे सगळ्यावर नियंत्रण आणली गेली त्याचा आधी भारत सदस्य देश नाही न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप भारताच्या विरोधातच बनला मी ज्याला दुतोंडीपणा म्हणतो म्हणजे एकोणीसशे चौसष्टमध्ये सोळा ऑक्टोबरला चीनने अणु चाचणी घेतली त्यावेळेला जगाला धोका नाही वाटला त्यावेळेला अण्वस्त्रधारी देश एकत्र येऊन आता थांबू येते व्हायला जुलै एकोणीसशे अडुसष्ट उजाडलं पण भारताने चाचणी घेतली ती काय चोरून नव्हती भारताने काही तंत्रज्ञान जगातनं चोरलं नाही स्वतःच्या बळावर केलं ते जगाला सांगून हे वचन देऊन की हा आमचा कार्यक्रम संरक्षणात्मक का आहे आणि आम्ही काही अणुविद्या आणि ही अण्वस्त्रांचं तंत्रज्ञान आम्ही दुसऱ्यांना देणार नाही होत तरी त्यावेळच्या शीतयुद्धाच्या चौकटीमध्ये जग एकत्र आलं आधी बनला लंडन क्लब मग झाला न्यूक्लिअर सप्लायज ग्रुप त्याचं ठरलं की आता दुसऱ्या कुठल्याही देशाला अणुविद्या त्याला आवश्यक ते समृद्ध युरेनियम मिळू द्यायचं नाही आता जर कोणत्याही दोन देशांमध्ये अणुविद्येविषयीचा करार होणार असेल तर त्याला एन एस जीची मान्यता पाहिजे पुढे यथावकाश भारत अमेरिका अणू करार होताना एन एस जीची मान्यता लागली शेवटपर्यंत चीननी अडचणी आणल्या पण करार अमेरिकेशी असल्यामुळे अमेरिकेने पडद्यामागणं आवश्यक त्या हालचाली करून एक वेळचा अपवाद मिळवून दिला भारताला तो एक वेळचा अपवाद आहे भारत अमेरिका अणू कराराला एन एसजीनी दिली मान्यता पण म्हणजे भारताच्या एनपीटीवर सही नसणे ह्याला नाही आहे मान्यता एन जीची पूर्व अट आहे की एन पी टीवर सही पाहिजे भारताने सांगितलं नाही करणार आणि ती चालू ठेवली सातत्याने एन पी टीपासून सी टी बी टी कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट बँड ट्री टीपर्यंत तरी भारत अमेरिका अणु कराराला एन जीची मान्यता पाहिजेल तर अमेरिकेने पडद्यामागनं हालचाली केल्यामुळे शेवटपर्यंत चीननी विरोध केला पण शेवटी चीनला पण ऐकावं लागलं आणि एके वेळचा अपवाद करून एन एसजीनी भारत अमेरिका अणू कराराला मान्यता दिली मग चीन म्हणतं की असाच करार पाकिस्तानची पण आम्ही करणार पाकिस्तानला पण अणुविद्या आणि अणुभट्ट्या आम्ही पुरवणार म्हणजे नरडी फास असा आवडल्यासारखी स्थिती होऊन बसते अमेरिकेने दिलेल्या शब्दानुसार आजच्या तारखेला आपण आता एम टी सी आर मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिमचे आपण सदस्य आहोत देश अमेरिकेचा आणि अमेरिकेच्या वतीने राधीचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाचा शब्द होता की माझी मुदत संपायच्या आधी एन एसजीचा पण भारत देश सदस्य होईल त्याला अमेरिकेने पण आटोकाट प्रयत्न केले हे निश्चित आहे भारताने आवश्यक ती कागदोपत्री पूर्तता आणि जे लॉबिंग आंतरराष्ट्रीय राजकारणात करायचं ते केलं पण शेवटचा अलीकडचा भारताचा तो प्रयत्न चीननी फसवला हो आहे होऊ नाही दिलेलं पुन्हा एक दुसरी नोट आता सर्क्युलेट झालेली आहे ते एन एस जीचे प्रमुख एक इटालियन शास्त्रज्ञ त्यांनी भारताला तर सदस्य होता येईल पण भारत झाला म्हणून पाकिस्तानला होता येणार नाही आणि तशी पाकिस्तानची बाजू चीन पण घेऊ शकणार नाही असे एक नोट आता एजंडावर आणली सर्क्युलेट केली ते पुढल्या काही दिवसांमध्ये कळेल मी एवढं निश्चित सांगून ठेवतो की आज ना उद्या भारत एन एस डीचा सदस्य देश होईलच भारताचं एन सदस्य होणं चीनला मान्य करावं लागेलच आणि एन एसजी तुम्ही काय घेऊन बसलात एम टी सी आर ते तर आपण सदस्य झालो असे एकूण जाग जागतिक शस्त्रास्त्र किंवा युद्धविद्येबद्दलचे आणखी दोन गट महत्वाचे आहेत एकाला नाव वासेनार गट असं नाव आहे वासेनार ग्रुप वासेनार हे नेदरलंडमधलं ठिकाण आहे हेगच्या जवळ येतं तिथे हे देश एकत्र भेटले आणि ते मुख्यतः बायोलॉजिकल आणि केमिकल शस्त्रास्त्र याविषयीचा आंतरराष्ट्रीय मान्य केलेली प्रोटोकॉल म्हणजे नियमावली तर लवकरच भारतीय वासेनार गटाचा पण सदस्य बनेल असा दुसरा आहे ऑस्ट्रेलिया गट तोसुद्धा केमिकल बायोलॉजिकल त्याचा प्रसार कसा थांबवायचा आणि त्याची आंतरराष्ट्रीय मान्य केलेली आचारसंहिता तर लवकरच भारत वासेनार गटा ऑस्ट्रेलिया गटाचा पण सदस्य बनेल जगाच्या राजकारणाची दिशा आज ना उद्या भारत युनायटेड नेशन्सच्या सुरक्षा परिषदेचा नकाराधिकारासहितचा सदस्य व्हावाच लागेल अशी आत्ताच जगाच्या राजकारणाची रचना आहे <laughs> हे काहीही माझं खोटं उगाच देशाबद्दलच्या दुराभिमानापाई नाही आहे युनायटेड नेशन्स जर कालबाह्य व्हायचं नसेल बदलत्या जागतिक राजकारणाला सुसंगत अशी यू एनची रचना आहे तिथं नीट प्रतिनिधित्व आहे मुख्य म्हणजे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल मागचं मूळ चिंतन काय आहे की या देशांनी एकत्र येऊन एकमताने जर निर्णय घेतला तर जगाला तो मान्य करावा लागेल न मान्य करणारं जर कोणी असेल त्यांना ते परवडणार नाही आहे हे देश मिळून ठरवतील तर घेतलेला निर्णय एन्फोर्स करणे म्हणजे अंमलात आणणे ह्याचं पण करू शकतील हे लॉजिक आहे युनायटेड नेशन सिक्यु सुरक्षा परिषदेमागचं उद्याच्या जगात त्यात भारत नाही हे हो नाही शकत आहे आत्तासुद्धा आणि जाणाऱ्या प्रत्येक दिवसागणित भारताचा वाढत चाललेला फुटप्रिंट म्हणजे जगातला एन आर आयचं स्थान सॉफ्ट पॉवर भारताची उगवती आर्थिक महासत्तासुद्धा या सगळ्याच्या नंतर हे निश्चित आहे की युनायटेड नेशन जर काळाला सुसंगत राहायचं असेल तर लवकरच भारत सुरक्षा परिषदेचा नकाराधिकारासहित सदस्य असावाच लागणार आहे तो व्हायचा तर आत्ता असलेल्या पाचही देशांनी मान्यता द्यावी लागेल चारांनी दिली आहे न देणारा एकच तो म्हणजे चीन चीन त्याला जमेल तेवढ्या काड्या घालणार हे निश्चित शेवटी हे जागतिक राजकारण आहे हे आंतरराष्ट्रीय संबंध आहेत चीनला भारत स्पर्धक वाटतो चीनला ज्याला सांस्कृतिक नाव आहे मिडल किंगडम कॉम्प्लेक्स म्हणजे हजारो वर्ष चीनच्या चीन इतिहासात चीनचीच एक जबरदस्त सांस्कृतिक श्रद्धा आहे की जगामधलं सगळ्यात मध्यवर्ती आम्हीच आहोत आणि आम्हाला सगळ्यांनी नजराणा पाठवायचा असतो मुजरा करायचा असतो आणि आसपासच्या छोट्या मोठ्या देशांमध्ये जो सत्तेत येईल त्याच्या सत्तेला आमची मान्यता असावी लागते आणि त्यांनी आम्ही सांगितलेल्या सूत्रानुसारच राहावं जगावं बोलावं लागतं सगळ्याला मिळून नाव आहे मिडल किंगडम कॉम्प्लेक्स चीनी भाषेतले एक म्हण आहे की एका जंगलात दोन वाघ नाही राहू शकत भारतीय श्रद्धा आहे की एका जंगलात दोनच काय शंभर पण वाघ राहू शकतात शिवसेना बी जे पी नसल्यास पण भारतीय संस्कृतीच्या चिंतनामध्ये अरे एकमेकाच्या नरडीचं रक्त पिऊ नका भारत मान्य करतो की नाही जरा नीट परस्पर समजुतीने राहिले पण चीनी सांस्कृतिक समज आहे एका जंगलात दोन वाघ नाही राहू शकत तेव्हा नव्या जगाची महासत्ता म्हणून जर चीनचा उदय होत असेल तर चीनला भारताचा उदय खपणार नाही म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये पाकिस्तानचा वापर करा म्हणून दहशतवाद आणि नक्षलवाद आर्थिक धोरणं म्हणून मॅकमोहन रेषा चालू ठेवायची की तो वाद भारताशी वाद धगधगत ठेवायचा सारखा त्यामुळे मॅकमोहन रेषेवरचा दावा सांगत आहे तिबेट तर ता हातात आलाच आहे म्हणजे पाण्याचं पण राजकारण त्याच्या पाठीशी येतं निदान तेवढा सगळा धडामग भारतानी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आलं तेव्हा नीट घेतला आणि एक तर गोष्ट नीट अंमलात आणली त्यावेळेपर्यंत एन पी टीचं आता रूपांतर विस्तृत होऊन एक अधिक महत्त्वाकांक्षी आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल येत होता आकार आला त्याचं नाव कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट बँ्ट्रीटी सी टी बी टी तिचा प्रणेता त्यावेळेचा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन बिल क्लिंटनचं हे स्वप्न होतं की माझ्या राष्ट्राध्यक्ष कारकिर्दीमध्ये जगाकरता काहीतरी असं शाश्वत देऊन जाईन की ज्यातनं शांतता अधिक गडद आणि गहिरी बनेल त्याचे त्याचे वैयक्तिक एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी करताना तरी तो निदान चिंतन करत चा होता असं काय देऊन जाऊ जगाला ते त्याचं ब्रेन चाइल्ड हे होतं सी टी बी टी कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट बँटरी टिकी इफ लॉक स्टॉक अँड बॅरल जगात अण्वस्त्र चाचणीला बंदीच म्हणजे एन पी टी अधिक विस्तृत अधिक सखोल एन पी टीपेक्षा तो अधिक कायदेशीर बंधनकारक आणि तो बिल क्लिंटननी नेतृत्व घेऊन तो जगात मांडणं आणि त्याला देशादेशांनी मान्यता देणं चालू केलेलं होतं एन पी तर बहुसंख्य सदस्य देशांनी सी टी बी दिलीच होती मान्यता अमेरिकेच्या सुद्धा घटनात्मक तरतुदीनुसार अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आंतरराष्ट्रीय करारांवर सही करू शकतो पण अमेरिकेच्या घटनात्मक तरतुदीनुसार राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या कराराला स्वतंत्रपणे दोन्ही सभागृहांची मान्यता लागते सेनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह अमेरिकेच्या सीईओ ओ सर्व कार्यकारी अधिकार राष्ट्राध्यक्षाकडे म्हणून तो करार करू शकतो पण तसा केल्यानंतर अमेरिकेच्या दोन सभागृहांची मान्यता ही अमेरिकेच्या घटनाकारांनी अमेरिकन जनतेच्या सार्वभौमत्वाची केलेली रचना आहे की तिकडं बाकी उरलेल्या जगाला काय घ्यायचा तो निर्णय घेऊ द्या तरी त्याला आम मान्यता आमची पाहिजे शेवटी म्हणून ते अमेरिकेच्या विधिमंडळ लेजिस्लेचर समोर आलं पाहिजेल तसा सी टी बी टी जेव्हा मान्यतेला गेला त्यावेळेपर्यंत अमेरिकेचं राजकीय चित्र बदललेलं होतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या सुमाराला क्लिंटन जरी राष्ट्राध्यक्ष असला तरी दोन्ही सभागृहांच्यामध्ये पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाचं बहुमत होतं तर अमेरिकेच्या घटनात्मक राजकारणात त्याला म्हणतात की राष्ट्राध्यक्ष झाला होता लेम डक प्रेसिडेंट ओबामा सुद्धा त्याची शेवटची दोन वर्षं असा होता ओबामा पहिली दोन वर्ष दोन हजार आठ ते दहा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आला आणि दोन्ही सभागृहांच्यामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचं बहुमत होतं आजच्या तारखेला ती स्थिती डोनाल्ड ट्रम्पची आहे ट्रम्प राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आणि दोन्ही सभागृहांच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाकडे बहुमत आहे आणि रोज आजही तुम्ही घरी गेल्यावर बातम्या ऐकल्या तर रोज एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स ती घटनात्मक अधिकार आहेत राष्ट्राध्यक्षाला धार 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 ओळीनी भा ज अमेरिका आणि जगातमधले मूलभूत बदल करणाऱ्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डरच डोनाल्ड ट्रम्प करतो आहे जाणाऱ्या दिवसागणित पण अठ्ठ्याण्णव साली बिल क्लिंटन लेम डक राष्ट्राध्यक्ष होता त्यामुळे सी टी टीला या अमेरिकेच्या दोन सभागृहांनी मान्यता दिली नाही ते राजकारणाच्या पेचात अडकलं की अध्यक्ष डेमोक्रॅटिक पक्षाचा आहे जागतिक पुढाकार त्याचा आहे शिवाय रिपब्लिकन एकूण राजकीय विचारधारेचा काय फारसा अण्वस्त्र प्रसार बंदीला काय फारसं काय अनुकूलता नाही त्यामुळे सी टी बी टी आलं नाही पण अठ्ठ्याण्णव साली हे चित्र होतं की आता जर सी टी बी टी लागू झाला तर मात्र अधिक मोठी बंधनं येणार आहेत म्हणून त्यापूर्वी आता भारताने अधिकृतरित्या जाहीर करायला पाहिजे की आम्ही अण्वस्त्रधारी देश आहोत चौऱ्याण्णव चौऱ्याहत्तरच्या चाचणीने ते केलेलं नव्हतं चौऱ्याहत्तरच्या चाचणीने एवढंच दाखवून दिलं होतं की आमच्याकडे अणु आनु, अणूंची आनु, चाचणी घेण्याची क्षमता आहे सी टी बी टी येण्याच्या आत आपण घ्यायला पाहिजे म्हणून तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तत्कालीन शास्त्रज्ञांचे प्रमुख डॉक्टर अब्दुल कलाम यांना विश्वासात घेऊन यांना सूचना देऊन ज्याला नंतर नाव आहे पोखरण टू तारीख तीच अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पण अमेरिकेला पत्ता नाही लागला सगळ्या आहे अमेरिकेचे सॅटेलाईट्स अमे अमेरिके, सी आय ए अनेक गुप्तहेर एजन्सीज युरेनियमच्या व्यापारावरची देखरेख कुठे गॅमारेज टिपले जात आहेत आणि ते नैसर्गिक अवस्थेतले गॅमरेज कोणते आणि ज्याच्यावर काहीतरी प्रोसेसिंग केलं आहे म्हणूनचे सगळं अमेरिकेकडे आहे तरी अमेरिकेला भारताने अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला अणुस्फोट करेपर्यंत पत्ता नव्हता डायरेक्ट अणुस्फोटाची बातमी ज्यावेळी झाला भारतातल्या वेळ प्रमाण वेळेला अमेरिकेची मध्यरात्र उ पार होत होती